रिझवी कॉलेजमध्ये कॉमिडा फिएस्टा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. यावेळी शिक्षण आणि स्वयंरोजगाराचा अनोखा फिएस्टा पाहायला मिळाला. पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. ही सगळी लगबग सुरू आहे ती मुंबईतल्या रिझवी कॉलेजमधल्या कॉमिडा फिएस्टाची. हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात शिकणारे हे विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यात या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते या कॉमिडा फिएस्टाचे. कॉमिडा फिएस्टाचं यंदाचं हे 8वं वर्ष आहे. कॅटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसाय कसा करता येईल या दृष्टीने या कॉलेजने या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं पाऊल उचललंय. या वर्षी प्रत्येक स्टॉलची संकल्पना ही हटके होती. वॉक दिस वे, भुक्कड, विदेशी तडका, अल्फा टीम, मिशन इन बँड्रा, स्मोक अँड ग्रीन, येलो पब्लिक अशी हटके नावं प्रत्येक स्टॉलला देण्यात आली होती. ये पर्टिक्युलर इव्हेंट है कॉमिडा फिएस्टा है, एक लर्निंग एक्सपीरियंस है. जो जूनियर स्टूडेंट्स है, थर्ड ईयर स्टूडेंट्स जो है वो लोग स्टॉल चलाते हैं और जो जूनियर स्टूडेंट्स है वो उसको सपोर्ट करते हैं. सपोर्ट इन द सेंस इन कल्चरल इव्हेंट, सिक्युरिटी, मार्केटिंग, पब्लिसिटी. खूप जोरदार प्रतिसाद मिळतो, नॉट ओनली फ्रॉम स्टुडंट बट आउटसाइडर, कॉलेजचे बाहेरचे साधारण पब्लिक पण येतात आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. थीम यावेळी आम्ही कलर्स दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही बघताय की विविध कलर तुम्हाला दिसायला मिळते. स्टेट वाईज इंटरनॅशनल क्युझिन त्या लोकांनी घेतलं आहे आणि खूप चांगलं होत आहे. या फेस्टिवलचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं. फेस्टिवल मधल्या प्रत्येक स्टॉल मध्ये किती स्वच्छता आहे, मुलांचं मार्केटिंग स्किल कसं आहे, त्यांचा ड्रेस कोड या सगळ्याचं निरीक्षण या कॉलेज मार्फत करण्यात येतं. या स्टॉलवर इंडियन, मेक्सिकन, जॅपनीज, चायनीज असे वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. यामध्ये गोटी सोडा, चिकन चुरमुरा, पोगा जामुन, तंदूर प्रॉन्स, मेक्सिकन नाचोज, मलाई सीख बिर्याणी असे नानाविध पदार्थ तयार करण्यात आले होते. सगळे एन्जॉय करतायत राईट फ्रॉम फर्स्ट इयर टू थर्ड इयर. थर्ड इयरचं स्टॉल असतातच, पण फर्स्ट इयरमध्ये पण आणि सेकंड इयरमध्ये पण तो जल्लोष आहेच, कारण का 2 वर्षांनी त्यांना पुन्हा करायचं आहे. तर मग खूप उत्साह आहे लोकांमध्ये आणि दरवर्षीप्रमाणे 8 ते 10 हजार लोक तर 3 दिवसामध्ये येऊन जातात. थीम आहे की मिनियन्स, येल्लो पब्लिक नाव आहे आणि येल्लो पब्लिक म्हणजे येल्लो पब्लिक, हिंदीमध्ये आपण बोलतो येल्लो आणि म्हणून आम्ही सांगितलं की येल्लो पब्लिक. आमचा स्टॉल 11 एस्क्रेट्स नावाचा आहे आणि आमची स्पेशालिटी आहे प्रॉन्स टेम्पुरा आणि चिकन शर्मा आणि एक समोसा जो व्हेजमध्ये आहे. आणि प्रॉन्स टेम्पुराची स्पेशालिटी यासाठी आहे कारण ते जॅपनीज डिश आहे आणि त्याला आम्ही इंडियन व्हेरिएशन दिलं आहे. या फेस्टिवलला खवैयांनीही चांगलाच ताव मारला. इकडे माझ्या मैत्रिणीचाच मुलाचा स्टॉल आहे 28 नंबर आणि देशी विदेशी नाव पण इतकं हटके आणि छान वाटलं आणि इकडची टेस्ट केली यम्मी फूड आणि एकदम लाहोरी कबाब, पुन्हा अंगारोचे लिपटा, सीख कबाब वगैरे आम्ही जे ट्राय केले, पनीर टिक्का, पुन्हा लिची कोलेडा, एकदम अप्रतिम. त्यातून त्याने अशी जिद्द ठेवली की 12वीनंतर मला काहीतरी मम्मीसाठी करून द्यायचं आहे किंवा आपल्या सगळ्यांनाच काहीतरी उपयुक्त होईल असं, आणि तो या क्षेत्राकडे वळला. आणि खरोखरच त्याने एवढं म्हणजे माझी म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की तो इथपर्यंत जाईल. आज ओ रिमार्क मिळवून त्याने त्याचं आता सिलेक्शन पण झालेलं आहे बाहेरगावी जायसाठी. कॉमिडा फिएस्टा सारख्या या कार्यक्रमामुळे हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेकडे वळवण्याचा कॉलेजचा उद्देश नक्कीच कौतुकास्पद आहे. मुंबईहून जागृती कांबळी शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज.